नाशिक मधील आदिवासी विभागाच्या अधिकाऱ्यांकडे एसीबीने छापा टाकलेला आहे आणि या अधिकाऱ्याकडे कोट्यवधी रुपयांचं घबाड सापडलंय. बागुल याच्या नाशिक मधील राहत्या घरामधून 98,63,500 रुपये सापडले तर पुण्यातील घरातून 45,40,000 रुपयांची रोख रक्कम हस्तगत करण्यात आलेली आहे. आतापर्यंत 1,44,03,500 रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आलेली आहे. नाशिकमध्ये लाचलुचपत विभागाच्या कारवाईमध्ये जीएसटी अधिकाऱ्याला अटक करण्यात आलेली आहे. चंद्रकांत चव्हाण हे जीएसटी कर विभागाचे अधीक्षक आहेत आणि त्यांना नाशिकच्या सिडको कार्यालयातून अटक करण्यात आली आहे. सीबीआयच्या लाचलुचपत विभागाने ही कारवाई केली आहे. सोलापूरमध्ये तब्बल 28 तासांपासून आयकर विभागाचा तपास सुरूच. सोलापुरामध्ये गुरुवारी आयकर विभागाच्या तब्बल 7 ते 8 पथकांकडून तपास सुरू आहे. बांधकाम व्यावसायिक आणि वैद्यकीय क्षेत्रामधील नामवंत व्यक्तींचा यामध्ये समावेश आहे. आयकर विभागाकडून ज्या व्यक्तींचा तपास सुरू आहे त्या व्यक्तींचा राजकीय वर्तुळातील बड्या लोकांशी संबंध असल्याचीही चर्चा सध्या सोलापुरात सुरू आहे. डीव्हीपी उद्योग समूहाचे प्रमुख अभिजित पाटील यांच्या विविध संस्थांची 32 तासांपासून आयकर विभागाकडून चौकशी सुरू आहे. या प्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांच्यासह अनेक छोट्या मोठ्या नेत्यांना चौकशीला सामोरं जावं लागलेलं आहे. त्यामुळे अभिजित पाटील यांच्या संपर्कात असलेल्या सर्व लोकांचे चांगलेच धाबे दणाणल्यात. सांगलीच्या शिरोळमधील धाराशिव साखर कारखान्यामधील संचालक आणि भागीदार भागवत चौगुले यांच्या घरावरती आयकर विभागानं छापा टाकलाय. घरातील सदस्यांची यावेळी कसून चौकशी सुरू करण्यात आलेली होती तर घराबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलेला आहे. पंढरपूर इथल्या धाराशिव साखर कारखान्यामधील संचालक भागवत चौगुले यांच्या घरावरती आयकर विभागानं छापा टाकला. 28 तास उलटलेले असून तरीही तपासणी सुरूच आहे. घरामधील सदस्यांची देखील कसून तपासणी सुरू असून घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला गेलेला आहे. उस्मानाबादमध्ये अभिजित पाटील यांच्यावरती आयकर विभागाच्या छाप्याचं कनेक्शन कोल्हापूरपर्यंत पाहायला मिळत आहे आणि याच प्रकरणामध्ये आयकर विभागानं कोल्हापुरातील अर्जुन वाड इथल्या एका माजी पंचायत समितीच्या सभापतींच्या पतीच्या घरी छापे टाकलेले आहेत. अधिकाऱ्यांचे एका पथकानं रात्री उशिरापर्यंत चौकशी केली तर सांगलीतील एका फ्लॅटचीही या पथकानं चौकशी केलेली आहे. सांगलीमध्ये गांजाची लागवड करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झालेला आहे. मिरजेमधील शिपूर भागामध्ये ऊसाच्या शेतात गांजाची लागवड सुरू होती आणि याबाबत माहिती मिळताच उत्पादन शुल्क विभागानं छापा टाकत गांजाची 400 झाडं जप्त केली आहेत. पालघरमधील बोईसर वंजारवाडा इथे सुरू असलेल्या रेशनिंगचा काळा बाजार सामाजिक कार्यकर्त्यांनी उघड केला आणि यात पोलिसांनी धान्यानं भरलेले 2 टेम्पो ताब्यात घेतलेत. कर्नाटकातून पुण्यामध्ये गुटख्याची वाहतूक करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला. सोलापूर पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली आहे. यात गाडीसह 10 लाखांचा गुटखा जप्त करण्यात आलेला आणि या प्रकरणी 2 जणांना ताब्यात घेतलेलं असून अधिक तपास सुरू आहे. पुणे जिल्ह्यामधील खेड आंबेगाव जुन्नर आणि शिरूर तालुक्यामध्ये चोरीच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. राजगुरुनगरमध्ये एका दुकानाचं शटर तोडून चोरी करण्यात आली. चोरीची घटना सीसीटीव्हीत चित्रित करण्यात आलेली असून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. येवल्यामध्ये लुटमार करणाऱ्या टोळीच्या पोलिसांनी मुसक्या आवळलेल्या. अहमदाबादमध्ये सापळा रचून पोलिसांनी ही कारवाई केली. यात 5 जणांना अटक करण्यात आलेली आहे. दरम्यान येवल्यासह नाशिकमधील अनेक भागात आरोपींनी धुमाकूळ घातलेला होता. निफाडमध्ये किरकोळ वादातून पतीनं पत्नीची हत्या केलेली आहे. शिरवाडे वणी गावामध्ये ही धक्कादायक घटना घडली. नामदेव महाले असं आरोपीचं नाव असून सध्या तो फरार आहे. या प्रकरणी पिंपळगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल असून अधिक तपास सुरू आहे. भिवंडीमधील कोनगाव आणि पिंपळास गावामध्ये महावितरणच्या पथकानं धडक कारवाई केलेली आहे. वीज चोरी विरोधात ही कारवाई करण्यात आलेली असून 37 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सुमारे 20 लाखांची वीज चोरी करत असल्याची माहिती तपासामध्ये समोर आली आहे. नाशिकच्या पळसे गावामध्ये बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न झालेला आहे. मात्र वॉचमनच्या जागरूकतेमुळे चोरट्यांचा एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला. चोरट्यांनी वॉचमनच्या डोळ्यामध्ये मिरचीची पूड टाकली आणि त्यानंतर वॉचमननं चोरट्यांचा प्रतिकार केलेला आहे. दरोड्याचा हा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे.
अमरावतीमधील मेळघाटात मासेमारीसाठी गेलेल्या तरुणाला लोखंडी सळीने चटके देण्यात आले. वन कर्मचाऱ्यांनी अमानुषपणे चटके दिल्याचा आरोप पीडित तरुणाने केलेला आहे. तर या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कोहमारा गोंदिया मार्गावरती धान्याची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात झाला. यात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये, मात्र शेकडो टन धान्य पाण्यात पडल्यामुळे लाखोंचं नुकसान झालंय. धावत्या ट्रकचा टायर फुटल्यामुळे अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. वर्ध्यामध्ये कुत्र्याची हत्या करणाऱ्या एका माथे फिरूला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. अक्षय मडवी असं आरोपीचं नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेलं आहे. दारूच्या नशेत त्यानं हे कृत्य केल्याची कबुली दिली आहे. बुलडाण्यामध्ये एसटीची चक्क 20,000 तिकीटं चोरीला गेली आहेत. खामगाव बसस्थानकामध्ये हा प्रकार घडला. बसस्थानकात ठेवलेली तिकीटांची बॅग घेऊन चोरट्यानं पळ काढला आणि या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. भंडाऱ्यामध्ये 2 लाचखोर वनकर्मचाऱ्यांसह एकाला लाचलुचपत विभागानं रंगेहात पकडलं. काही दिवसांपूर्वी रेती तस्करी प्रकरणामध्ये एक ट्रॅक्टर जप्त करण्यात आलेला होता. हा ट्रॅक्टर सोडवण्यासाठी 15,000 लाच स्वीकारताना कारवाई करण्यात आली. धुळ्यामध्ये ट्रक मालकानं गळफास घेत आत्महत्या केलेली आहे. शोभिलाल महाजन असं या ट्रक मालकाचं नाव आहे. विकलेल्या ट्रकच्या कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी बँक अधिकारी सतत तगादा लावत होते आणि या त्रासाला कंटाळून त्यांना आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं. सांगलीच्या जत तालुक्यामध्ये विजेची तार तुटून अंगावरती पडल्यानं 2 तरुणांचा मृत्यू झालाय. यात एक महिलाही गंभीर जखमी झालेली आहे. शेतामध्ये काम करत असताना हा धक्कादायक प्रकार घडला. शिवसेना नेते माजी परिवहन मंत्री अनिल परब यांचं रत्नागिरी जिल्ह्यातील मुरुड समुद्र किनाऱ्यावरील बहुचर्चित साई रिसॉर्ट पाडण्याचे आदेश केंद्राकडून राज्याला प्राप्त झालेले आहेत. तर हॉटेल पाडण्यासंदर्भातील फाईलवरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे आता साई रिसॉर्ट पाडलं जाणार आहे का या चर्चेला उधाण आलेलं आहे. बुलडाणा जिल्ह्यामधील 29 माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षकांनी टीईटीमध्ये गैरप्रकार केल्याचं सांगितलं जात आहे. यातील 12 शिक्षक माध्यमिक शाळांवरती तर 17 प्राथमिक शाळांवरती कार्यरत आहेत. तर या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत या शिक्षकांचं वेतन गोठवलेलं आहे. संभाजी ब्रिगेडला मागच्या निवडणुकीमध्ये 0.06% मतं मिळाली होती आणि त्यामुळे संभाजी ब्रिगेड शिवसेनेसोबत जाऊन शिवसेनेला याचा कोणताही फायदा होणार नाही असं वक्तव्य भाजपच्या प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेलं आहे. पालघरमध्ये भरधाव ट्रकनं रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बसला धडक दिली आहे. वाडा मनोर मार्गावरील सापने फाटा इथे हा अपघात झाला. यात 8 विद्यार्थी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पालघर नगर परिषदेतील कर्मचारी अधिकारी यांना श्रमजीवी संघटना आणि सफाई कर्मचारी यांनी घेराव घातलेला आहे. सफाई कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे नगर परिषद प्रशासन दुर्लक्ष करत असल्यानं संघटना आक्रमक झाली आहे. मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचा इशारा संघटनेकडून देण्यात आलेला आहे. अहमदनगरमध्ये आमदार प्रशांत बंब यांच्याविरोधात शिक्षक आक्रमक झाले. शिक्षकांबाबत केलेल्या वक्तव्याप्रकरणी पाथर्डी तालुका प्राथमिक शिक्षक समन्वय समितीनं मोर्चा काढला आणि यावेळी आमदार बंब यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत शिक्षकांवरील अतिरिक्त कामाचं ओझं कमी करण्याची मागणी केली आहे. शिर्डीमधील साई मंदिरामध्ये हार फुलं प्रसादावरील बंदीवरून विक्रेते आणि ग्रामस्थ आक्रमक झाल्यात. स्थानिक विक्रेते आणि ग्रामस्थांनी हार फुलं घेऊन दर्शनासाठी जाण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. यावेळी विक्रेते आणि संस्थान सुरक्षा रक्षकांमध्ये वाद झाला. आंदोलकांना सुरक्षा रक्षकांनी रोखलं. दर्शन रांगेमध्ये आंदोलकांची जोरदार घोषणाबाजीही पाहायला मिळाली. राजस्थान आणि उत्तर प्रदेशातील विद्यार्थी मृत्यू प्रकरणाचे पडसाद पंढरपुरामध्ये उमटले. काही सामाजिक संस्थांनी पंढरपुरात मोर्चे काढत दोन्ही घटनांचा निषेध नोंदवला. या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. बुलडाणा जिल्ह्यामधील वडोदा गावाच्या स्मशानभूमीपर्यंत जायला रस्ताच नाही आणि त्यामुळे अंत्ययात्रेमध्ये प्रेत घेऊन जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. रस्त्यासाठी आंदोलनं केली तरीही सरकार काहीच करत नसल्यानं शिवसेनेनं स्मशानभूमीपर्यंत प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून सरकारचा निषेध केला.
सिंधुदुर्गामध्ये महाराष्ट्र आशा गटप्रवर्तक आरोग्य कर्मचारी संघटनेच्या वतीने कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा परिषद कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली आहेत. आशा सेविका गटप्रवर्तक महिलांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा, तसंच दर्जा मिळत नाही तोपर्यंत 25,000 वेतन द्या अशी मागणी या आंदोलनकर्त्यांनी केली आहे. दोन तासाच्या ब्लॉकनंतर मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग सुरळीत सुरू झालेला आहे. द्रुतगती महामार्गाच्या सुरुवातीला स्वागत कमान लावण्यासाठी दुपारी 12 ते 2 पर्यंत किवळे ते सोमाटणे फाट्यापर्यंत वाहतूक पूर्णपणे बंद केलेली होती. ही कमान लावण्याचं काम पूर्ण होत आहे आणि त्यामुळे पोलिसांनी 2 लेनवरून वाहतूक सुरू केली आहे. कोकणामध्ये जाणाऱ्या रस्त्यांची खड्ड्यांमुळे दुरवस्था झालेली आहे आणि त्यामुळे गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होत आहेत. आणि या संदर्भात न्यूज 18 लोकमतनं बातमी लावून धरल्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी दखल घेतली आहे. सध्या खड्डे बुजवण्याची कामं सुरू असून मंत्री रवींद्र चव्हाण यांनी कामाचा आढावा घेतलाय. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचा मुंबई गोवा हायवे पाहणी दौऱ्यामध्ये कोलाडमधील वासगाव नाका इथे पोहोचताच गावकऱ्यांनी ताफा अडवला. कोलाड ते इंदापूरपर्यंत रस्त्यांचं रुंदीकरण होऊ शकलेलं नाहीये. खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होत असल्यानं नागरिकांनी ताफा अडवत निवेदन सादर केलं. कोकणामध्ये जाण्याकरता मुख्य मार्ग असलेला मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचं काँक्रिटीकरण कंत्राटदार वादात अडकलेलं आहे. कंत्राटदारांमधील वादामुळे पळसपे ते इंदापूर या 84 किलोमीटर रस्त्याचं काम खोळंबलंय. खासदार अमोल कोल्हेंनी पुणे सोलापूर महामार्गाची पाहणी केली. हडपसर ते उरळी कांचन दरम्यान दिवसेंदिवस अपघाताच्या घटना वाढत आहेत आणि याची दखल घेत खासदार कोल्हेंनी अधिकाऱ्यांसह महामार्गाची पाहणी केली आणि यासंदर्भात त्यांनी अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचनाही केल्या. अहमदनगरमधील केळी सांगवीतील आदिवासी पाड्यामध्ये रस्ता नसल्यानं एका गर्भवती महिलेला झोळीतून रुग्णालयात नेण्याची वेळ कुटुंबियांवर आल्याची घटना घडली आहे आणि त्यामुळे सुविधांपासून वंचित असलेल्या या पाड्यांकडे लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत. गोंदियामधील सडक अर्जुनीतील खाडीपार ते पाटेकुर्रा मार्गावरील पूल मोडकळीला आलेला आहे. पुलावरती मोठमोठाले खड्डे पडल्यात आणि या पुलावरून शाळकरी विद्यार्थ्यांसह गावकरी जीव मुठीत घेऊन प्रवास करतात आणि त्यामुळे नवीन पूल बांधण्यात यावा अशी मागणी गावकरी करतात. नांदेडमध्ये हदगाव भोकर तालुक्यामधील वनक्षेत्रामध्ये सागवान झाडांवरती जीवाणूजन्य संसर्ग पसरलेला आहे. झाडांची पानं वाळू लागल्यामुळे नुकसान होत आहे, तर सागवानसह इतर झाडांचंही नुकसान होत आहे. त्यामुळे प्रशासनानं याबाबत लवकरात लवकर उपाययोजना करण्याची मागणी वनप्रेमींकडून करण्यात येते. नांदेडमध्ये अतिवृष्टीचा जनावरांवरती विपरीत परिणाम होतो आहे. विषारी घटक असलेलं पिवळं गवत खाल्ल्यानं जनावरं आजारी पडत असल्याचं पशुतज्ञांचं म्हणणं आहे. यात काही जनावरं दगावल्याचीही माहिती कळते. दरम्यान शेतकऱ्यांची चिंता वाढली असून याबाबत योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येते. पालघरमध्ये जखमी अवस्थेमध्ये आढळलेल्या 8 महाकाय कासवांना उपचारांनंतर समुद्रात सोडून देण्यात आलेल्या आहे. गेल्या वर्षभरापासून या कासवांवर डहाणूतल्या केंद्रात उपचार सुरू होते आणि यापैकी 8 कासवांना सोडण्यात आलंय, तर 12 कासवांवरती अजूनही उपचार सुरू आहेत. मागील 15 दिवसांपासून पावसानं दडी मारल्यानं शेतकरी चिंतेत होते. मात्र पैठणच्या नाथसागर धरणामधून उजव्या कालव्याद्वारे पाणी सोडल्यानं बीडच्या माजलगावमधील 22 गावच्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या निर्णयामुळे माजलगाव तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती नागपूर मनपानं नागरिकांना इको फ्रेंडली मूर्तींची स्थापना करण्याचं आवाहन केलं. रासायनिक रंग आणि प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे होणारं जलप्रदूषण टाळण्यासाठी पालिकेकडून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन करण्यात येत आहे. गणेशोत्सवासाठी कोकणामध्ये जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या जास्त असते आणि त्यामुळे मुंबई कोकण धावणाऱ्या गाड्यांची संख्या देखील प्रशासनानं वाढवली आहे. यंदा औरंगाबाद विभागामधून 165 बस 27 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर दरम्यान मुंबई कोकण अशी सेवा देण्यासाठी मुंबईला रवाना होणार आहेत अशी माहिती एसटी महामंडळानं दिली आहे. फुलांची ख्याती सांगणाऱ्या आकाश पठाराला अतिक्रमणाचा विळखा बसत चाललाय. अतिक्रमण काढण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांकडून आग्रही भूमिका घेतली जाते आणि त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा अतिक्रमण काढण्यासाठी सज्ज झाली आहे.
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांकरता महामंडळाने मालेगाव मनमाड नाशिकमधून 154 ज्यादा एसटी बसेसचं नियोजन केलंय. 31 ऑगस्ट पर्यंत या बसेस धावणार आहेत आणि या बसेसला सध्या चांगला प्रतिसाद मिळतोय. बीडमधील स्वस्त धान्य दुकानामध्ये पॉज मशीनमध्ये तांत्रिक बिघाडामुळे धान्याचं वाटप करता येत नाहीये आणि त्यामुळे लोकांना ताटकळत बसावं लागतंय. ऐन सणासुदीच्या काळामध्ये धान्य मिळत नसल्यानं नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातोय. अमरावतीच्या मेळघाटमधील बालमृत्यू प्रकरण हे विधानसभेमध्ये चांगलंच गाजलं. अमरावतीमध्ये आरोग्य अधिकारी डॉक्टर दिलीप रणमले यांनी चुकीची माहिती दिल्यामुळे त्यांना आरोप महासंचालकांनी कारणे दाखवा नोटीस बजावलेली आहे. तर प्रशासनाला अयोग्य आणि चुकीची माहिती दिल्यानं आरोग्यमंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती दौंड शहरातील गणेश मंडळांच्या अध्यक्षांनी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयामध्ये बैठक पार पडली. या बैठकीमध्ये गणेश मंडळांनी शासनाचे नियम पाळून डीजेमुक्त गणेशोत्सव साजरा करावा असं आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांनी केलेलं आहे. यवतमाळमध्ये कीटकनाशक फवारणीमुळे 22 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता आणि या प्रकरणी न्यायालयामध्ये कायदेशीर लढा लढण्यासाठी स्विस सरकारनं यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतलाय. स्वित्झर्लंड इथे मुख्यालय असलेल्या सिजेंटा कंपनीचे कीटकनाशक वापरल्यामुळे विषबाधा झाल्याचा दावा शेतकऱ्यांकडून करण्यात आलेला होता. पोळ्याच्या निमित्तानं बैल धुण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पाझर तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना येवल्याच्या कुसूर इथे घडलेली आहे. मधुकर गायकवाड असं या शेतकऱ्याचं नाव आहे. तर पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्याचा बुडून मृत्यू झाला. पोळ्याच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे येवला तालुक्यावरती शोककळा पसरलेली आहे. चंद्रपूर जिल्ह्यामधील सावली तालुक्यातील असोला मेंढा सिंचन तलावाच्या कालव्यामध्ये 5व्या वर्गातील मुलगी बुडालेली होती. तर चांदाळा आश्रम शाळेमधील काही मुलं आंघोळीसाठी सिंचन तलावात गेलेली असताना हा प्रकार घडलाय. जवळ असलेल्या नागरिकांनी धाव घेत 5 पैकी 4 विद्यार्थ्यांना वाचवलं, मात्र काजल यात वाहून गेली. तिचा शोध सुरू आहे. नागपूर महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांची 65% तर कर्मचाऱ्यांची जवळपास 56% पदं रिक्त असल्यानं कामकाजावरही परिणाम होतोय आणि दुसरीकडे काही राजकीय नेत्यांच्या आश्रयामध्ये जवळपास प्रत्येक विभागातच खासगी एजन्सीची नियुक्ती असून या खास एजन्सीवरती महिन्याकाठी लाखो रुपयांची उधळपट्टी केली जात असल्याची माहिती आहे. नागपूर शहरामध्ये महाराष्ट्रातील पहिलं दिव्यांग पार्क साकारलं जाणार आहे अशी घोषणा केंद्रीय सडक परिवहन आणि राजमार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली. संत गाडगे महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि यांनी समाजातील वंचित घटकांसाठी केलेल्या कार्यांच्या प्रेरणेतून ज्येष्ठांनी दिव्यांगांचं जीवन सुसह्य करण्यासाठी पुढाकार घेत असल्याचं गडकरी म्हणाले. बारामती शहराला जोडणारे पूल सोलापूर, कोल्हापूर, सातारा, नगर, भिगवण असे महामार्ग असून शहरात येताना आणि दुसऱ्या जिल्ह्यात जाण्याकरता दिशादर्शक फलकच नसल्यानं चारचाकी आणि अवजड वाहनांची मोठी गैरसोय होतीये. यात चुकून एखादं अवजड वाहन शहरात गेलं तर ट्रॅफिक जॅम होतच, शिवाय पोलीस दंडात्मक कारवाई देखील करतात, त्यामुळे वाहन चालकांना विनाकारण भूर्दंड सहन करावा लागल्याची तक्रार आहे. धुळे शहरामधील अवैध सावकारी प्रकरणी धुळे आर्थिक गुन्हा शाखेनं राजेंद्र बंब विरोधात दोषारोप पत्र दाखल केलेलं आहे. बेहिशेबी मालमत्तेची कागदपत्र बंबकडे सापडल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र त्यावेळी हादरून गेलेला होता. संशयित राजेंद्र आणि संजय बंब हे सध्या धुळे जिल्हा कारागृहामध्ये असून आता आर्थिक गुन्हे शाखेनं त्याच्या विरुद्ध दोषारोप पत्र दाखल केलेलं. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि या क्षणाची मोठी बातमी येते ती म्हणजे कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफी जाहीर करण्यात आलेली आहे. 27 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर पर्यंत टोल माफी असणार आहे. गणेश भक्तांना पथकरातून सवलत देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतर शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतरचा हा सर्वात मोठा शासन निर्णय म्हणावा लागेल.